आता मधीनी ज्या नियुक्त्या झाल्या त्या संदर्भात मुलाखती झाल्या, त्या मुलाखतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्या ठिकाणी बाबा आम्ही मुलाखती दिल्या. मुलाखतीमध्ये बाबा आम्ही वाल्लेकर राहुल वाल्लेकरनी मुलाखत दिली, त्यानंतर मी मुलाखत दिली. आणि नंतर मुंबईला जात असताना नियुक्तीचे पत्र आम्हाला कुठे बोलवलं नाही. नियुक्तीच्या पत्राच्या आदल्या दिवशी बाबा वसंत मोरे आणि दीपक पांगरेला घरी बोलवून घेतलं. व का कारण की हे कुटुंबातला एक सदस्य आहे, त्यांच्या पाहुण्यातला असल्यामुळं त्यांनी त्याला बोलून परस्पर त्या ठिकाणी नेलं. सोशल मीडियावर जे पत्र फिरतंय त्यामध्ये आम्हाला कुठंतरी बाबा ह्याच्यामध्ये गैरसमज आहे की सोशल मीडियामध्ये त्या पत्रामध्ये राजसाहेबांच्या पत्रामध्ये कुठेही बाबा तालुका अध्यक्षाचा उल्लेख नाही आणि सोशल मीडियावर नाव त्या ठिकाणी कॉप ड्रॉप करून असं कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. कारण की 17 वर्ष मी या पक्षामध्ये काम करतोय. कारण की कुठलं आंदोलन असेल, कुठलं पक्षाचा आदेश असेल, त्या आदेशाचं निश्चितपणाने मी पालन केलेलं आहे. कारण की माझ्या गावामध्ये इतकं बलाढ्य पक्ष आहेत, कारण की राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, त्या ठिकाणी शिया नाही, या पक्षांना मी डोक्यावर घेतलेले आहे. कारण की त्या ठिकाणी कुटुंबाचा कधी विचार कधी केला नाही. कारण की पक्षाचा विचार केला, राजसाहेबांच्या निष्ठेचा विचार केला, राज आदेशाचं मी पालन केलं. पण कुठेतरी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी धावलं जातं. कारण की ज्यावेळेस साहेबांचा आदेश आला की त्या आदेशाचा निश्चितपणाने मी पालन करतो. मधल्या काळामध्ये भोंग्याच्या आंदोलनामध्ये काही नेत्यांनी यूटर्न घेतला, पण ह्या काही गोष्टींचं त्या ठिकाणी गांभीर्याने बी राजसाहेबांनी ह्या गोष्टीचा विचार करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 17 वर्ष पक्षामध्ये मी काम केलं त्या निष्ठेचा कुठेतरी विचार करावा असं या ठिकाणी मला सांगूशी वाटतं.